नमस्कार नाने शरीज रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोबी मंचुरियन गोबी मंचुरियन बनवायला अतिशय सोप्या पद्धतीने बनवता येतात घरच्या घरी आणि त्यासोबत लागणारी जी शेजवान चटणी आहे त्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये दिलेली आहे नक्की रेसिपी बनवा आणि त्याचबरोबर गोबी मंचुरियनसाठी बारीक चिरून घेतलेली कोबी घेतलेली आहे पत्ता कोबी आणि इथे मी चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने सगळे इन्ग्रेडियंट मी घेतलेले आहेत आणि तीन चमचे इथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक चमचा इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे कलर छान यावा यासाठी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत धनेजिरेपुड एक चमचा आणि दोन चमचे सोया सॉस घेतला आहे एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या बाऊलमध्ये काय करायचं आहे कोबी जो आहे तो चिरलेला कोबी काढून घ्यायचा आहे एक वाटी कोबी आहे हा कोबी नेहमी चिरूनच घ्यायचा कारण किसून घेतला तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं यासाठी बारीक चिरून घ्यायचा कोबी आणि यामध्ये रेड चिली पावडर घातली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची धने जिरेपूड घातली आहे सोया सॉस घालायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ लिंबाचा रस आता आपले सुके मसाले घालून झालेले आहेत आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं तीन चमचे आणि गव्हाचं पीठ घालायचं चा आहे चार चमचे बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बेसन पिठाचा वापर करू शकता किंवा मैद्याचा सुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर पाणी न घालता हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही कोबीला पाणी सुटतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही मी ते फूड कलर घेतला आहे रेड कलर वापरलेला आहे छान असा कलर मंचुरियनला येतो त्यामुळे याच्यामध्ये मी रेड कलर वापरते आहे तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तर लिक्विड कलर घाला किंवा पावडर कलर घाला आणि इथे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया कलर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला कलर नसेल वापरायचा तर तुम्ही नक्कीच वापरू स्किप करू शकता आणि पाणी न घालता बघा इथे छान गोळा आपण तयार करून घेतलेला आहे छान असा गोळा तयार झालेला आहे आणि तेलसुद्धा मी गरम करून घेतलेले मंचुरियन बनवण्यासाठी पीठ पण तयार आहे आता आपण काय करूया कडकडीत अशा गरम केलेल्या तेलामध्ये कधीच मंचुरियन तळायचे नाही तर ते करपू शकतात म्हणून मध्यमाच्यावरती दोन मिनिट गॅस ठेवलेला आहे मी आणि छान असं तेल आपलं व्यवस्थित गरम आहे छान वाफ येते तेलाची आता आपण यामध्ये मंचुरियन सोडून घेऊया ज्या पद्धतीने भजी तळून घेतो त्याच पद्धतीने मंचुरियन तळून घ्यायचे आहेत मध्यमाच्यावरती गॅस ठेवून मग मी मंचुरियन तळून घेते मीडियमपेक्षा थोडासा गॅस वाढवू शकता परंतु अगदीच फुल गॅस करायचा नाही कारण त्यामध्ये मंचुरियन करपू शकतात कॉनफ्लावर घातलेला आहे त्यामुळे नक्कीच गॅस तुम्हाला वाढवायचा नाही आहे तर कमी ठेवायचा आहे थोडासा मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि दोन्ही बाजूंनी छान अशी मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा छान कलर आलेला आहे मस्त असे तळून झालेले आहेत अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मंचुरियन तळून घ्या मी सगळे मंचुरियन त्याच पद्धतीने तळून घेते आणि यासोबत तुम्हाला शेजवान चटणी बनवायची नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप बनवू शकता टोमॅटो केचपची लिंक, लिंक मी मदे दिले लिया है, वरती आय बटनमध्ये दिलेली आहे नक्की बनवा रेसिपी नक्की बघा त्याचबरोबर व्हेज मंचुरियन कशा पद्धतीने बनवलं जातं तर त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने बनवू शकता पण मी झटपट असे तयार होणारे गोबी मंचुरियन कसे बनवतात याची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करतेय तर कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटमध्ये सांगा कुरकुरीत असे मस्त असे झालेले गोबी मंचुरियन तयार आहेत आणि मी ते शेजवान चटणीसोबत सर्व करते तुम्हाला जसे आवडतील तसे खा आणि तुम्ही शेजवान चटणी नक्की बनवा रेसिपी छान आहे त्याचीसुद्धा सोपी आहे झटपट तयार होणारी आहे इथे आपले गोबी सुद्धा तयार आहेत झटपट असे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की क्लिक करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा झटपट होणाऱ्या चमचमीत आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद